चटपटे कुरकुरी जरा वेगळेच. सोया पकोडे करण्यासाठी इथे मी 2 कप आणि मोजून घेतले तर 100 ग्रॅम सोया चंक्स घेतले. आधी त्यामध्ये पाणी घालून असे थोडे हाताने चोळून हे बघा हे पाणी अस्वच्छ निघतं, हे पाणी काढून टाकायचंय. आणि येथील पाणी काढून घेतल्यानंतर गरम पाण्यामध्ये असे व्यवस्थित घालून 15 मिनिटे भिजून मऊ होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. 15 मिनिटांनंतर बघूया. बघा ते खूप मस्त फुगलेले आहेत. आता चाळणीमध्ये घालून येथील पाणी काढून घ्यायचे आणि असे जरा दाबून सोया चंक्स मधील पाणी काढून घ्यायचे. सोया चंक्स मधील पाणी काढून घेतल्यानंतर यात आता 1.5 छोटा चमचा आले लसूण पेस्ट घालूया. 1/2 छोटा चमचा मीठ घातले, 3 छोटे चमचे रेड चिली सॉस, तसेच 1 छोटा चमचा ग्रीन चिली सॉस घातला आणि 1/2 छोटा चमचा सोया सॉस, तसेच 1/2 छोटा चमचा मिरेपूड. आणि आता हे सर्व मसाले सोया चंक्सला हातानेच लावून घेऊ, म्हणजे सर्व मसाले सोया चंक्सला व्यवस्थित लागतील. आणि आता सर्व मसाले व्यवस्थित लागल्यानंतर 10 मिनिट झाकून साईडला ठेवून देऊ. 10 मिनिट झाल्यानंतर बघा मसाले सोया चंक्समध्ये मस्त मुरलेले आहेत. यामध्ये आता 1 मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालू, तसेच 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ घालायचे आणि सोया चंक्स सोबत व्यवस्थित मिसळून घेऊ. तांदळाचे पीठ घातल्यामुळे आणि कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे सोया चंक्सचा ओलसरपणा जरा कमी होईल. तशी आपण त्यातील जास्तचे पाणी काढूनच घेतलेले आहे. जरा ओलसर वाटत आहे तर अजून 1 चमचा तांदळाचे पीठ घालूया आणि आता हाताने छान मिक्स करू. थोडा चांगला रंग येण्यासाठी 1/2 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू. मिसळून घेऊ. बघा हे बरेच ड्राय झालेले आहे. चला तर आता एका बाउलमध्ये 1/2 कप कॉर्नफ्लोअर घेऊया आणि 1 मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ घेतले, 3 ते 4 चमचे मीठ घालायचे, रेड चिली सॉस घालूया. येथे 2 ते 2.5 छोटे चमचे रेड चिली सॉस घेतला आणि 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरचीची पूड घेतली, 1/2 छोटा चमचा ग्रीन चिली सॉस. आणि आधी सर्व जिन्नस नीट मिसळून घेतल्यानंतर यात थोडे थोडे पाणी घालून असे पातळ असे बॅटर करायचे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता किती पातळ आहे ते. आणि आता हे सोया चंक्स असे या बॅटरमध्ये घालायचे आणि हे बॅटरमध्ये घातले की बॅटरमधून लगेच काढायचे आणि तळायला घ्यायचे. आणि तेल हाय टू मिडियम फ्लेमवर गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1-1 करून सोडायचे. आणि आता फ्लेम लो टू मिडियम करायची. हा फेज कमी झाला की साईड चेंज करायची. कॉर्नफ्लोअरमुळे काय होतं, पकोडे अजिबात तेलकट होत नाही. आणि आता मिडियम फ्लेमवर तळूया. सुरुवातीला तेल हाय टू मिडियमच हवे म्हणजे ते तेलकट होणार नाही. आणि आता मिडियम फ्लेमवर तळायचे. आणि आता हे यांचा रंग पण बघा छान असा सोनेरी आलेला आहे, तर आता यांना काढून घ्यायचं. ते मस्त क्रिस्पी पण झालेले आहेत आणि चवीला पण चटपटीत. तुम्हाला आवाजावरून पण कळेल ते किती कुरकुरीत झाले. असे सगळे पकोडे तळून घेऊ. मी तुम्हाला परत एकदा कढईत पकोडे टाकून दाखवते. हे असे लगेच बॅटरमधून काढायचे आणि 1-1 करून तेलात सोडायचे. असे सर्व पकोडे तळून घेऊ आणि असे जोडलेले असतील ना तर असे वेगळे करायचे. आपले पकोडे तळून झालेले आहे आणि बघा ते आतून सॉफ्ट पण किती आहे. आणि मगाशी तुम्हाला मी दाखवलं ते किती कुरकुरीत आहेत. ते पकोड्यांसोबत शेजवान चटणी खायला द्यायची. कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.